जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते 12वी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेईई क्लास प्रवेश देणे सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 9673862687 7498712198. शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा शिवसाईद्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न नीट जेईई एमएसटी सीईटीच्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा. 10वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू. नीट जेईई एमएसटी सीईटी 2023-24 करता प्रवेश देणे सुरू. आमचे स्टडी सेंटर बुलढाणा चिखली मेहकर. आजच आपला प्रवेश निश्चित करा, आपल्या स्वप्नांना साकार करा. जिल्ह्यात गत आर्थिक वर्षात 325 जणांचा अपघातामध्ये मृत्यू. पोलिसांनी वाहनधारकांकडून केला 78,99,000 दंड वसूल. बुलढाणा जिल्ह्यात 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये एकूण 293 अपघात झाले असून यामध्ये 325 जणांचा मृत्यू झाला आहे व अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जिल्ह्यात गत वर्षभरात जिल्हा वाहतूक शाखा महामार्ग पोलीस तसेच विविध पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी एकूण 1,03,811 केसेस केल्या असून वाहनधारकांकडून 78,99,000 दंड वसूल केला असल्याची माहिती जिल्हा वाहतूक अधिकारी आनंद महाजन यांनी बीसीसीएनशी बोलताना दिली आहे. दरम्यान जिल्हावासियांनी आपले वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच विनापरवाना वाहन चालवू नये असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये एकूण अपघात 293 झालेले आहेत विविध प्रकारच्या वाहनांमध्ये. सदर अपघातांमध्ये एकूण मृत्यूची संख्या 325 आहे. मृत्यूचे प्रमाण जिल्ह्याच्या मानाने कमी असेल तर ते प्रमाण जास्तच आहे. तर त्याकरता आम्ही जिल्हा वाहतूक शाखा तसेच पोलीस स्टेशनचे वाहतूक कर्मचारी त्याचप्रमाणे महामार्ग पोलीस असे संयुक्त विद्यमाने आम्ही कारवाई केलेले आहेत. जिल्हा वाहतूक शाखा आणि बुलढाणा जिल्हा पोलीस स्टेशनच्या नेमणुकीत असलेल्या ट्रॅफिक अंमलदारांच्या मदतीने एकंदर या वर्षभरामध्ये 1,03,811 केसेस करण्यात आलेले आहेत आणि सदर कारवाईमध्ये 78,99,400 रुपयाचा दंड विविध प्रकारच्या वाहनधारकांकडून आकारण्यात आलेला आहे ज्यांनी वाहतूक नियमांचे पालन केलेले नाही किंवा ते नियम मोडलेले आहेत अशा. या सर्व पार्श्वभूमी आपल्या जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री सुनील कडासने साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत आणि त्यांच्या वतीने मी आवाहन करू इच्छितो जिल्ह्यातील पूर्ण नागरिकांना की आपण रहदारीच्या नियमांचे पालन करावे आणि लायसन धारकच असतील त्यांनाच वाहन चालवण्यास देण्यात यावे. लहान मुलांना वाहन चालवण्यास देण्यात येऊ नये. तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहतूक कशी जास्तीत जास्त अपघाताच्या प्रमाणामध्ये कशी कमी करता येईल याकरता वाहतूक विभागास सहकार्य करावे.